नमस्कार, आपण पाहत आहात जिओ मराठी. आता पाहूयात हेडलाईन्स. खानापूर तालुक्यातील मादळमुठी येथे बाळाला दूध पाजणाऱ्या महिलेचे फोटो काढून महिलेचा विनयभंग. दौलत उर्फ दीपक चांगदेव भगत या 32 वर्षीय तरुणाविरोधात विटा पोलिसात गुन्हा दाखल. विटा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी चंद्रकांत सुदाम चव्हाण यांची बिनविरोध निवड. नूतन सभापती चंद्रकांत चव्हाण यांचा खानापूर तालुका सहकारी सुदगिरणीचे चेअरमन अमोल बाबर यांच्या हस्ते सत्कार. माजी सभापती आनंदराव पाटील, हेमंत बाबर, राजेश कदम, बापूराव शिंदे, उद्धव शिंदे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती. बाळवणी येथे आमदार विश्वजित कदम यांचा सत्कार समारंभ व मिरवणूक रॅली उत्साहात. सोनहिराचे नूतन व्हाईस चेअरमन सयाजीराव धनवडे व सक्षम अधिकारी 2018 हा पुरस्कार प्राप्त कार्यकारी संचालक शरदजी कदम यांचा भावणी ग्रामस्थांकडून सत्कार. प्रतापदादा पाटील, रवींद्र देशमुख, इंद्रजित देशमुख, चंद्रहार पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती. वॉटर कप स्पर्धेच्या काळात तालुक्यातील गावांना विशेष अर्थसहाय्य केल्याबद्दल पाणी फाउंडेशनच्या वतीने अजिंक्य उद्योग समूह व श्रेयस उद्योग समूह यांचा विशेष सन्मानाने गौरव. अजिंक्य उद्योग समूहाचे सुहास शिंदे, श्रेयस उद्योग समूहाचे ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांचा प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, तहसीलदार रंजना उबरहंडे यांच्या हस्ते सत्कार. माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील, युवा नेते गोपीचंद पडळकर, ज्येष्ठ पत्रकार देवदत्त राजोपाध्ये, सभापती मनीषा बागल यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती. आटपाडी तालुक्यातील धनगड जातीचे लोक दाखवा. धनगड समाजाच्या वतीने नायब तहसीलदार बाळासाहेब सौदे यांना निवेदन. प्रभाकर पुजारी, अनिल सूर्यवंशी, बिरुदेव खांडेकर, आबासाहेब भानवसे यांच्यासह धनगर बांधवांची उपस्थिती. खानापूर तालुक्यातील पंचलिंग नगर येथील गावठाण जागेत असणारे सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचे बेकायदेशीर अतिक्रमण हटवा, अन्यथा आंदोलन करणार असल्याचा ग्रामस्थांचा इशारा. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन देखील कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थ संतप्त. स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल स्थान पटकावण्यासाठी लेंगरेकरांची जय्यत तयारी. स्वच्छ लेंगरे, सुंदर लेंगरे या ध्यासासाठी अहोरात्र अभियान सुरू. अभियानात माजी सरपंच प्रशांत सावंत, चेअरमन दिलीपराव बागल, अण्णासाहेब सावंत यांच्यासह ग्रामस्थ सहभागी. अजूक आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत राहा फक्त जिओ मराठी.